नमस्कार, मी डॉक्टर भरत घरत, केलवणे, जिल्हा परिषद, गट क्रमांक 18, शिवसेनेचा विभाग प्रमुख. आमदार मनोषेट भुईर हेच पुन्हा डबलच्या आम्हाला आमदार का हवे आहेत, तर त्यांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा हा खूप मोठा आहे. पहिल्या टर्ममध्ये जेव्हा यायला ते आमदार झाले, त्यावेळेला त्यांनी आम्हाला या केलवणे गावातील लोकांना शब्द दिला होता. खारफुटीमुळे बंधारा मोठा खाडीचा फुटला होता, त्याच्यामुळे जवळजवळ 2500 एकर जमीन नापीक झाली होती. जवळजवळ 5 ते 6 वर्ष आमच्या गावातील लोकांना एवढा भाताचा कोठार म्हटला जात होता, तर एक भाताचा कणसुद्धा पिकला गेला नाही. आमदार साहेब आमदार झाले, लगेच त्यांनी त्यांच्या आपल्या स्वतःच्या निधीमधनं 15 लाखाचं काम करण्याची परमिशन दिली. त्याच्यानंतर तो बंधारा बांधला, पण येथील काही वालू माफिया किंवा नतद्रष्ट लोकांनी तो जाणून बुजून फोडला गेला. हे मी बोलत नाही, तर आमच्या केलवणे ग्रामसभा ज्यावेळेला भरली होती, त्या ग्रामसभेमध्ये आमच्या विरोधी पक्षाचे लोकसुद्धा म्हणाले की हा काम एवढा चांगला झाला असतानासुद्धा तो कसा फुटला गेला, याला कारण कुणीतरी हे जाणूनबुजूनच फुटलेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही आमदार साहेबांना बोललो, साहेब काही करा, आज 2500 एकर जमीन आपली नापीक झालेली आहे. ठीक आहे, साहेबांनी शब्द दिला. जवळजवळ मंत्रालयामध्ये साहेबांनी मला 7 ते 8 वेळा मंत्रालयामध्ये नेला, तिथे लक्षवेधी झाली. त्याच्यानंतर संबंधित मंत्र्यांसोबत आमच्या मीटिंग झाल्या. त्याच्यानंतर खारल्यांचे आपले आमचे सन्माननीय मंत्री महोदय दिवाकर रावते साहेब यांनी महाराष्ट्र लेवलच्या खारलँड संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली तिथे मंत्रालयामध्ये, आणि त्यांनी सगळं सांगितलं. अरे देशावर तिकडं पाऊस न पडता दुष्काळ होतोय, आणि इकडे कोकणात इथे एवढा पाऊस पडून खारफुटी मुलं आज जवळजवळ 2500 एकर जमीन फुकट गेली आहे, तर मला तुमचे नियम वगैरे काय सांगू नका, मला काही करून त्या लोकांचं भलं कसं होईल, त्यांना पुन्हा आपल्या पोटपाण्याला अन्न कसं मिळेल ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि त्यानुसार आणखी काही मीटिंग झाल्यानंतर रावते साहेबांच्या आदेशानुसार आणि आमदार मनोषेट भुईर यांच्या प्रयत्नांनी दिवाकर रावते साहेबांनी तेथील छोटे ट्रिम्पर आणि त्यांचे 4-5 कामगार त्यांना सांगितले, तुम्ही 2 दिवसात त्या केलवण्याला पोचा आणि कामाला सुरुवात करा. म्हटल्याप्रमाणे ते लोक कामावर आले, पण नंतर प्रश्न पडला होता. जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर लांबीवरून आम्हाला माती आणायला पाहिजे होती. आमदार साहेबांनी स्वतः आदल्या वर्षी 2018 3 महिने स्वतःची 220 मशीन म्हणजे पोकलन मोठी देऊन 7, 8, 9 असे कधी कधी आयवा त्यांनी वापरले. हे 3 महिने काम झालं. त्याच्यानंतर पाऊस पडला, काम स्थगित झालं, आणि लगेच या 19 काळात आमदार साहेबांनी पुन्हा 3 महिने जवळजवळ काम केलं, आणि तेवढे डंफर तेवढंच सगळं. जवळजवळ आमदार साहेबांचा मी मागच्या मीटिंगमध्ये सुद्धा आमच्या सभेत लेखाजोखा दिला, हिशेब दिला, हे 1.5 कोटी कसे आमदार साहेबांचे संपले ते, म्हणजे आमदार साहेबांनी स्वतःच्या खिच्यातून हे 1.5 कोटी खर्च केले. निधी तर सोडाच, निधी कोण कुठला पण एखादा आमदार खासदार देऊ शकतो, पण ज्या माणसांना खरंच स्वतःच्या खिच्यातनं 1.5 कोटी रुपये खर्च केलाय, आमच्या गावकऱ्यांना खरंच देवासारखाच तो माणूस वाटला. आता हे झालं या भाताच्या संदर्भात. त्याच्यानंतर आमच्या केलवण्यामध्ये त्यांनी या 5 वर्षात जी कामं केली, या 5 वर्षात केलवण्यामध्ये कामं केली, जवळजवळ 60 ते 70 लाखाची निधी इथे वापरली. मी विभाग प्रमुख इथला असल्या कारणाने या विभागात सुद्धा त्यांनी जवळजवळ 2.5 ते 3 कोटीची कामं आणली आपल्या आमदार निधीतना, किंवा जे 15-25 जे फंड त्यांचे असतात त्याच्यातनं आणली, आणि या विभागात जवळजवळ 3.5 ते 4 कोटीपर्यंत त्यांनी कामं केली. असा आमदार खरंच होणं नाही, आणि याच्यापुढे होणार पण नाही. मी आमचा शिवसेनेचा मी माणूस आहे बोलून बोलतो असं नाही आहे. ॲक्च्युली बघायला गेलात तर खरं
कुठला माणूस तुमच्या खित्यातला 1.5 कोटी रुपये खर्च करणार आहे? या माणसाने 1.5 कोटी रुपये खर्च केला. म्हणूनच आम्हाला हे आमदार हवेच आहेत, नवे नवे ते आलेच पाहिजे असं परमेश्वराजवळ आमच्या गावकऱ्यांचं, या केलवण गावातील लोकांचं सुद्धा साकडं आहे. कारण केलवण गावचे लोकसुद्धा अजून बोलतात की खरंच आम्हाला देवासारखाच माणूस भेटला आणि हा माणूस आला म्हणूनच आज आमची जमीन वाचली. आणि म्हणूनच या विकास कामावरून माझं मत, माझ्या गावकऱ्यांचं मत शिवसेनेलाच, आमदार मनोहर गजानन भोईर यांनाच आणि धनुष्य बाणालाच.